गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी पायल निमगिरे. आजच्या नवीन ब्लॉग आणि आजच्या नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच मनापासून स्वागत करते. कसं आहे सर्वजण? मस्त मज्जेत ना? तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती ना 2K सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत, तर मला खूप आनंद होतो आहे. तर लवकरच आपले 3K 4K 5K असे सबस्क्रायबर्स वाढत जाऊ द्या. तर हे सगळं ना तुमच्या सपोर्टच्या विना होणार नाही, तर तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक शेअर कमेंटही करत जावा. वन्स अगेन तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच, असा सपोर्ट राहू द्या प्लीज. तर आता सकाळचे वाजले 7 आणि माझी आंघोळ ही झालेली आहे. ह्यांना 9 वाजता ऑफिसला जायचंय, मग ह्यांच्यासाठी डबा बनवायचा आहे. तर आज डब्यामध्ये ना मी दाल पालक बनवणार आहे. तर मी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजच्या ब्लॉगला आणि आजच्या रेसिपीला करूया सुरुवात. सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकले. तेलामध्ये जिरी मोहरी आणि लसणाची फुडणी दिले. बारीक चिरलेला कांदा टाकलाय. 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. व्हिडिओ शूट करायचे विसरले मी. त्यानंतर हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाण्याला 2 शिट्या करून घेतल्यात कुकरमध्ये. आणि पालक मी इथं शिजवून नाही घेतलेला. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकल्यानंतर हळद टाकायची. त्यानंतर रेड चिली पावडर टाकायची. रेड चिली पावडर टाकल्यानंतर जे आपले तिखट असतं ना ते टाकायचं, जे रेग्युलर आपण वापरतो ते. एक तुम्ही तुमच्या चवीअनुसार किंवा तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं. मीठ टाकण्याने काय होतं फ्रेंड्स, जे आपलं टोमॅटो आहे ना चांगलं गळून जातो. असं मोठं मोठं राहत नाही टोमॅटो, लवकर आणि छान असं गळून जातो टोमॅटो. पाणी टाकून 2 मिनटं चांगलं वाफवून द्यायचं. तरी तर फ्रेंड्स आपला मसाला छान असं भाजलेला आहे. साईडनी तेल पण सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्यामध्ये पालक टाकायचं आणि 2 मिनटं चांगलं वाफवून द्यायचं. तर फ्रेंड्स मी तुम्हाला सांगते पालकमधून आपल्या शरीराला काय काय भेटतं. तर पालकमधून ना आपल्या शरीराला भरपूर काय काय भेटतं. पालकमध्ये ना आयरन असतं भरपूर प्रमाणात. त्यामध्ये आपल्या शरीराला विटॅमिन ए, विटॅमिन के, विटॅमिन सी भेटते. तर पालक खूप हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी. जर तुम्ही वेट लॉस जर्नीवरती असला तर तुम्ही कच्चं पालक खाऊ शकता. सकाळी उपाशी पोट कच्चं पालक खायचं. कच्चं पालक खाण्याने काय होतं फ्रेंड्स, आपली वेट लॉस जर्नीवरती आपण असलो ना तर लवकर वेट लॉस होतं. आणि जेव्हा आपली जे डोळ्यांची रोशनी असते ना ते सुद्धा खूप तेज होते. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमी असेल ना ते सुद्धा लवकर पूर्ण होते. तर खूप चांगलं असतं आणि हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी पालक. मी तर आठवड्यातनं एकदा बनवतेच. तर तुम्ही बघू शकता त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकले. ते ऑलरेडी मी शिजवून घेतलेत. त्यासाठी आता 5 मिनटासाठी आपण वाफवून द्यायची. तर तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी किती छान झालेली आहे. तर कसे वाटले आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्कीच करा. आणि हां, भूगूलासुद्धा पालक खूप आवडतो. मी आठवड्यातनं 4 वेळा त्याला पालकची खिचडी देते. पालक आणि डाळ आणि तांदूळ ह्याची खिचडी बनवून देते, तो आवडीने खातो. त्यानंतर ह्यांच्यासाठी डबा रेडी करते. तर एका डब्यामध्ये भाजी दिलेली आहे आणि दुसऱ्या 2 डब्यामध्ये चपाती आणि 4थ्या डब्यामध्ये सॅलेड. तर उन्हाळा खूप आहे तर बॉडी हायड्रेट राहण्यासाठी मी डेली ह्यांच्यासाठी काकडी देते सॅलेडमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकनला बी प्रेस करा जेणे की सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला आता भेटू असेच नेक्स्ट रेसिपीसोबत आणि नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मज्जात राहा. बाय बाय.